आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सकाळचे 8 वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे घर वापसीची तयारी सुरू झाली आहे। होय, आर्यन शाहरुख खानच्या घर वापसीची तयारी सुरू झाली आहे। कारण सकाळी 5:30 सुमारास आर्थर रोड जेलच्या बाहेरची बेल पेटी उघडण्यात आली आणि या बेल बॉक्समधून जामिनाची प्रत आता तुरुंग अधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आले। सकाळी 5:30 सुमारास जेव्हा ही पेटी उघडली तेव्हा 7 ते 8 ऑर्डर्स होत्या, पत्र होती आणि आता ही सगळी पत्र जेलच्या मुख्य अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले। त्यांची पडताळणी सुरू आहे। या पत्रांमध्ये, या बेल ऑर्डरमध्ये आर्यन खानची सुद्धा बेल ऑर्डर आहे। आर्यनमुळे आर्थर रोड जेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। ही सकाळची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। याच पत्रांच्या गठ्ठ्यामध्ये आर्यन खानच्या बेलची ऑर्डर आहे आणि अखेर आर्यन खानच्या मन्नतवर घर वापसीची तयारी सुरू झाली आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तसंच तुषार रूपनवर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत विविध ठिकाणी। मुंबईत आपले प्रतिनिधी आहेत प्रणाली कापसे। मन्नत या शाहरुख खानच्या निवासस्थानी आहेत तर विशाल पाटील आर्थर रोड जेलच्या परिसरात। विशाल, साधारण 5:30 सुमारास पहिली दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवली जेव्हा बेल पेटी उघडण्यात आली आणि अखेर छाननी पूर्ण झाली आहे आणि आता एव्हाना आर्यनपर्यंत बातमी पोचली असेल, निरोप पोचला असेल की चला घर वापसीची तयारी करा। मिलिंद सर, एक ह्याच्यातली मोठी घडामोड म्हणजे जामीन प्रत जी आहे ती तुरुंग अधिकाऱ्यांकडे गेलेली आहे। मात्र तुरुंगाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर ती संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जे आरोपी आहेत, जे कैदी आहेत, यांचं साहित्य जे आहे ते पाहिलं जाईल, ते साहित्य तपासलं जाईल, ते साहित्य त्यांच्याकडे सुपूर्त केलं जाईल आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू असणार आहे। आत्ता आथर रोड जेलच्या बाहेरची परिस्थिती जर पाहायला गेली तर हाच मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच ठिकाणहून आर्यन खान बाहेर पडणार आहे अशी अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। याच मुख्य प्रवेशद्वारामधून आर्यन खान जो आहे तो 28 दिवसानंतर बाहेर येणार आहे। आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर यांनी तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि तुषारकडनं आपण अधिक माहिती घेऊया। तुषार, खरं तर तुझं बोलणं झालं, काय नेमकी माहिती दिली? साधारणतः किती वाजता आर्यन खान बाहेर येऊ शकतो असं कळतं की 10 नंतर ही प्रक्रिया सुरू होईल? हो विशाल, तू सांगितल्याप्रमाणे सकाळी 10:30 नंतर आपल्याला आर्यन खान अर्थ रोड तुरुंगाबाहेर 28 दिवसानंतर येताना पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे की सकाळी जामीन अर्ज पेटीमध्ये जे अर्ज आलेले आहेत 6 ते 7 अर्ज आलेले आहेत, ते 6 ते 7 अर्जांची शहानिशा आपल्याला तुरुंग प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी करताना पाहायला मिळतात। आर्यन खान हा जरी सुपरस्टारचा मुलगा असला तरी आम्ही त्याला एका सर्वसामान्य जो कैदी असतो त्याप्रमाणेच आम्ही त्याला वागणूक देणार आहोत, त्यामुळे त्याला कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट न देता त्याला लवकर कुठल्याही प्रकारचं सोडण्यात येणार नाही आहे। मात्र आर्यन खानला या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, त्या संदर्भातल्या अर्जाची पडताळणी होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती सांगितली त्यानुसार आर्यन खान 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास आपल्याला तुरुंगाच्या बाहेर येताना पाहायला मिळणार आहे। हे तुरुंगाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्याला आर्यन खान बाहेर येताना पाहायला मिळेल। तत्पूर्वी आर्यन खानचे आईवडील जेव्हा येतील किंवा त्याच्याच कुटुंबातील नातेवाईक येतील त्यांनाही आपल्याला तुरुंगाच्या आतमध्ये आपल्याला एंट्री नसणार आहे। मात्र तुरुंगाच्या प्रिमायसिसमध्ये फक्त जी कागदपत्रांची जी पडताळणीची जी प्रोसिजर आहे किंवा ज्या स्वाक्षरीच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक बाबी आपल्याला संपूर्ण तुरुंग प्रशासन पूर्ण करून घेताना पाहायला मिळणार आहे आणि जे 6 ते 7 कैद्यांची आज आपल्याला कैदी बाहेर पडणार आहेत त्यामधलं एक नाव म्हणजे अर्थात आर्यन खानचं देखील असणार आहे। मात्र आर्यन खानचा हा अर्ज कितवा आहे हे आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही, मात्र जी वागणूक सामान्य कायद्याने असते तीच वागणूक आम्ही आर्यनला देणार आहोत आणि आर्यनला आपल्याला मुख्य प्रवेशद्वारामधूनच बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर, एक महत्वाचं म्हणजे अर्जांची पडताळणी जी आहे ती पाहिली जाईल, आदेशाची प्रत जी आहे त्याची पडताळणी केली जाईल। एक रूल असतो की कैद्यांचं ज्या वेळेला अर्ज पडताळणी होते त्यावेळेला त्यांचं साहित्य असतं,
त्या साहित्याच्या बाबतीत काही ऑर्डर निघाली का किंवा ते साहित्य त्यांच्याकडे किती वाजता येऊ शकतं त्या बाबतीत तुरुंग अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा कुठलाही कैदी आपल्याला तुरुंगाच्या आतमध्ये जात असतो तेव्हा तुरुंगाच्या आतमध्ये जात असताना एक लॉकर रूम मध्ये त्याचं जे काही साहित्य आहे ते आपल्याला ठेवताना पाहायला मिळत असतं. विशाल, मी परत एकदा तुझ्याकडे येतो कारण मन्नतहून काही अपडेट्स येत आहेत. प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे मन्नतच्या बाहेरून शाहरुख खानचं घर. प्रणाली, काय अपडेट्स आहेत? प्रणाली, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? शाहरुख खानच्या मन्नत बाहेर त्याचे काही चाहते जमायला सुरुवात झाली, काय अपडेट्स आहेत? बघतो आहोत की आत्ताच थोड्या वेळापूर्वी शाहरुखचा ताफा मन्नतच्या बाहेर पडलेला आहे. मन्नत चे जे मुख्य दार आहे तिथून हा ताफा बाहेर न पडता मागच्या बाजूची जिथे शाहरुख राहतो त्या बाजूनं या गाड्या बाहेर पडलेल्या आहे. अतिशय वेगात या गाड्या गेलेल्या आहे कारण शाहरुखला माहिती मिळालेली असावी की साधारण तासाभरातच जी माहिती मिळते त्यानुसार साधारण 9:30 सुमारास आर्यन जो आहे तो जेलच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती जी आहे ती तुरुंग अधीक्षकांच्या वतीनं देण्यात आलेली आणि त्यामुळं शाहरुख जो आहे तो आत्ता घराच्या बाहेर पडलेला आहे. इथून अवघा अर्ध्या तासाचं अंतर आहे आणि सकाळच्या वेळेला जेव्हा ट्रॅफिक नसेल त्यावेळेला तर तो जवळपास 20 ते 25 मिनिटातच जाऊन पोहोचेल आर्थर रोडला. त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण होऊन साधारणपणे 9 वाजेपर्यंतच आर्यन जेल बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तो मन्नत इथे येईल आणि यासाठी म्हणूनच आज सकाळपासूनच शाहरुखचे जे काही सुरक्षा रक्षक आहेत किंवा त्यांची जी सिक्युरिटी आहे त्याच्या सगळ्या लोकांना सकाळीच बोलवण्यात आलेलं होतं आणि आत्ता 4 गाड्यांचा ताफा बाहेर पडलेला आहे. शाहरुखची स्वतःची गाडी आणि त्याच्यामागे 3 गाड्या अशा जवळपास 4 गाड्यांचा ताफा मन्नतच्या बाहेर पडलेला आहे आणि अवघ्या 20 मिनिटामध्ये ते जाऊन पोहोचतील आर्थर रोड जेलला जिथे पुढची प्रक्रिया पूर्ण करून आर्यन साधारण 9:45 जेलच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. शाहरुखचं घरा बाहेर पडताच इथं मन्नतचं जे मुख्य दार आहे त्या दारावर काही जे तरुण आहेत जे परवाच्या दिवशी ज्या दिवशी आर्यनला बेल मंजूर झाली होती त्या दिवशीपासून जल्लोष करतायत. आज पुन्हा एकदा 30 सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आनंद व्यक्त करतायत ते, शाहरुखचा जयघोष करतायत, त्याचे फॅन आहेत ते आणि त्यामुळे आर्यन आज जेव्हा घरी परत येणार त्याच्याबद्दलचा ते आनंद आणि समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त इतर केवळ थोडके मोजकेच बघे सध्या मन्नतवर आहेत कारण आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते आर्थर रोडला आहे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. अजून पोलिसांच्या वतीनं मोठी सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी उभी करण्यात आलेली नाही. साधारण तिकडची प्रक्रिया आणि तिकडची हालचाल बघून नंतर इथे पोलीस प्रशासन इथं सुरक्षा वाढवेल असं चित्र दिसतंय. तुर्तास शाहरुख मन्नतच्या बाहेर पडलेला आहे अवघ्या 5 ते 7 मिनिटांपूर्वी आणि थोड्याच वेळात तो आर्थर रोड जेलला जाऊन पोहोचेल. प्रणाली, तू राहच आपल्यासोबत. ज्यांनी आत्ताच टी व्ही लावलाय त्यांच्याकरता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की साधारण 11 वाजता आर्यन खान हा सुटेल असं बोललं जात होतं पण आता शाहरुख ज्या अर्थी आत्ताच घराबाहेर पडलेला आहे आणि तो साधारण 25 मिनिटात 35 मिनिटात आर्थर रोड जेलला पोहोचेल ह्याचाच अर्थ आर्यन खान हा 9:00 आर्थर रोड जेलच्या बाहेर पडू शकतो. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. विशाल पाटील आहेत आपल्यासोबत. विशाल, असं काही कळतंय का जेलच्या सूत्रांकडून की 11:00 ऐवजी 9:00 दरम्यानच बाहेर पडू शकतो आर्यन खान? मिलिंद सर, आत्ता जर आपण तुरुंगाच्या बाहेरची परिस्थिती पाहायला गेली तर मुंबई पोलीस जे आहे ते ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलिसांनी माध्यमांना सुद्धा एका बाजूला आता केलेला आहे आणि तुरुंगाच्या बाहेरची आपण परिस्थिती पाहिली तर पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर बघ्यांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, माध्यमांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि शाहरुख खान ज्या रूटने येणार आहे तो हा रस्ता आहे. तुषार, खरं तर हा संपूर्ण मार्गाची तू हे करतोयस, तू पूर्णपणे सकाळपासून या मार्गावरती लक्ष ठेवून आहेस कशाप्रकारे शाहरुख या ठिकाणी येणार आहे, कोणत्या ठिकाणी ती गाडी लागू शकते कारण का आर्यन खान जो आहे हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येणार आहे. विशाल, आपण जर पाहिलं असेल तर शाहरुख आता मन्नतमधून निघालेला आहे. आता सकाळची वेळ आहे आणि शाहरुख सोबत आपण जर पाहिलं तर
पोलिसांचा ताफा सुद्धा आहे, त्यामुळे शाहरुख खान अवघ्या 30 ते 45 मिनिटांमध्ये आपल्याला या भागामध्ये पोहोचू शकतो, कारण की या भागामध्ये आता कुठलीही ट्रॅफिकची समस्या नाही, कारण की 9:30 वाजतानंतर आपल्याला मुंबईमध्ये ट्रॅफिक सुरू व्हायला सुरुवात होताना पाहायला मिळतं. मात्र जो आर्थर रोडचा हा समोरचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये शाहरुखची आपल्याला गाडी येताना पाहायला मिळणार, त्यामुळे आता तुरुंग प्रशासनाचे आपल्याला पोलीस आपल्याला या भागामध्ये आपल्याला तैनात करण्यात आलेलं आहे, जेणेकरून या भागामध्ये कोणतीही ट्रॅफिकची समस्या होऊ नये, कारण की आर्थर रोडचे जे दोन्ही समोरचे जे रस्ते आहेत ते निमुळती रस्ते असल्या कारणामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या ही निर्माण होऊ शकते, आणि जे इतर कैद्यांना कोर्टामध्ये घेऊन जातात किंवा त्यांना बाहेर सोडतात तेव्हा या ठिकाणी कोणता तरी अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे जे इतर कैद्यांना जेव्हा बाहेर सोडलं जाणार आहे तेव्हा आर्यन खानला बाहेर सोडत असताना शाहरुख खानचे किंवा आर्यन खानचे चाहते हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊ शकतात, आणि त्याची सगळी खबरदारी मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस या दोघांनी संयुक्तपणे आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे शाहरुख खान जेव्हा आता मन्नतवरून बाहेर पडलेला आहे, अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला तो आर्थर रोड तुरुंगामध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. मात्र त्यांच्या ज्या आईवडिलांच्या ज्या काही कायदेशीर ज्या बाबी असतात किंवा ज्या तांत्रिक ज्या प्रोसिजर असतात स्वाक्षरी करण्याच्या, त्या प्रोसिजर आपल्याला या परिसरामध्ये तुरुंग अधीक्षकांकडून पार पाडताना पाहायला मिळणार आहे. आणि त्यापूर्वी जर आपण या बाहेर पाहिलं असेल तर सुरुवातीला मीडियाच्या आपल्याला शेकडो गाड्या या ठिकाणी सुरुवातीला पाहायला मिळाल्या होत्या, मात्र तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांनी त्या सर्व गाड्या आपल्याला समोरच्या भागून बाहेर काढण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे एकीकडे मीडियाचा गराडा तर दुसरीकडे शाहरुख खान आणि आर्यन खान या दोघांची चाहते आपल्याला या भागामध्ये मोठी गर्दी करून ट्रॅफिकची समस्या जर निर्माण झाली तर या भागामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होणे याची गंभीर दखल आपल्याला तुरुंग पोलीस अधिकारी असतील किंवा ट्रॅफिक पोलीस हे दोघे घेत आहेत. तुषार पूर्ण संपूर्ण ही माहिती दिलेली आहे. थोड्याच वेळात शाहरुख खान या ठिकाणी मिलिंद सर येऊ शकतो आणि आर्यनची 28 दिवसांनंतर तुरुंगातून जी आहे ती घरवापसी होताना आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. बर, पुढच्या काही क्षणात शाहरुख खान इथे पोहोचेल, त्यामुळे आपलं आर्थर रोड जेलच्या बाहेर नेमकं काय होतं त्याकडे लक्ष असणार आहे. पण पुन्हा एकदा प्रणालीकडे जाऊयात. प्रणाली, परवा ज्या उत्साही समर्थकांनी जल्लोष केला होता, फटाके फोडले होते, बाहेर एक बॅनर झळकवला होता मन्नतच्या, तेच उत्साही फॅन्स पुन्हा आलेले आहेत का? अन्य कोण आलंय आणि त्यांना तिथे थांबून घोषणा देण्यात येत आहेत का त्यांना तिकडनं हटवण्यात येत आहे? तुर्तास तरी आपण बघितलं तर त्या सगळ्या फॅन्सना या ठिकाणून हटवण्यात आलेलं आहे. अवघ्या काही मिनिटांकरता ते इथे आलेले होते. हे परवाच्या दिवशी जे समर्थक होते तेच समर्थक आहेत, बॅनरही तेच आहे. त्यामुळं काल ॲक्च्युली खरं तर कालच्या दिवशीतसुद्धा त्यांनी वाट बघितली असेल, परंतु काल मात्र काही आर्यन जेलच्या बाहेर येऊ शकला नाही. त्यामुळं आज जेव्हा ही खात्री झालेली आहे की आज आर्यन जेलच्या बाहेर येणार आहे तेव्हा ते समर्थक येऊन त्यांनी इथे घोषणा दिल्या होत्या. परंतु आज मात्र स्वतः शाहरुखचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनीच या सगळ्या तरुणांना बाजूला सारलेलं आहे. कालपर्यंत ते या तरुणांना बाजूला सारत नव्हते, परंतु आज होणारी एकूणच गर्दी आणि या परिसरातला गडबड गोंधळ लक्षात घेता या तरुणांना या ठिकाणून हटवण्यात आलेलं आहे. काही लहान मुलं, उत्साही तरुण 13-14 वर्षाची काही मुलं जी आहेत ती या परिसरामध्ये फिरताना दिसत आहेत आणि तीच या ठिकाणी थोडीशी गर्दी करून किंवा घोषणाबाजी नारेबाजी करण्याची शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणी फारसे इथं आलेले दिसत नाही. जशी जशी प्रक्रिया पुढे जाईल त्यानंतर कदाचित या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर बर, प्रणाली, स्वाभाविक आहे सकाळचा हा सगळा परिसर हाय प्रोफाईल परिसर आहे, त्यामुळे मॉर्निंग वॉक करणारे किंवा व्यायाम करायला येणारे, सायकलिंग करायला येणारी मुलं इथे मोठ्या प्रमाणात साधारणपणे दिसत असतात अन्यथा सकाळी. पण आजची सकाळ वेगळी आहे मन्नत करता, कारण मन्नतची एक मन्नत पूर्ण झाली आणि आर्यन खान आज घरी परततोय. पुन्हा एकदा काही क्षणांच्या करता आपण जाऊयात आर्थर रोड जेलच्या इथे, कारण कुठल्याही क्षणी शाहरुख खान इथे दाखल होऊ शकतो आपल्या मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी. यावर आपलं लक्ष असणार, एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मन्नत पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज आर्यन खानची घरवापसी होणार आहे. सकाळी 5:30 वाजता आर्थर रोड जेलच्या बाहेरची बेल पेटी उघडण्यात आली,
कागदपत्रांची पूर्तता झपाट्याने केली जाते। थोड्याच वेळापूर्वी शाहरुख खान स्वतः आर्थर रोड जेलच्या दिशेने रवाना झालाय। पुढच्या कुठल्याही क्षणी शाहरुख खान आर्थर रोड जेलला पोहोचू शकतो। जेल अधीक्षक नितीन वायचळ हे आता यांचा सकाळी एक राऊंड असतो। कुठल्याही जेलचा अधीक्षक हा सकाळी ड्युटीला हजर झाल्यानंतर पहिल्यांदा संपूर्ण जेलचा एक राऊंड घेत असतो, पाहणी करत असतात। जेलचे अधीक्षक आणि विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, आता प्रोसिजर नेमकी काय काय आणि कशी कशी असते? मिलिंद सर, सद्यस्थितीला तर आपण पाहायला गेलं तर वरिष्ठ तुरुंग अधिकारी येतील, कागदपत्रांची पडताळणी जे ते करतील, संबंधित कैद्यांचे जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे दिलं जाईल आणि बाकीची प्रक्रिया त्यांचं सोडतेवेळी समुपदेशन जे आहे ते केलं जाईल। अशा प्रकारची पुन्हा चूक करू नका असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात येईल। आत्ता आथर रोड जेलची आपण बाहेर परिस्थिती पाहिली तर शाहरुख खान कोणत्याही क्षणी या ठिकाणी आता येऊ शकतो। मुंबई पोलिसांनी आपण पाहिले की रस्त्याच्या मध्ये बॅरिकेड्स जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत। पूर्ण रस्ता जो आहे तो आता खाली करण्यात आलेला आहे आणि वाहतूक कोंडी होऊ नये, कुठच्याही प्रकारचा इथे अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी मुंबई पोलीस आता मोठ्या संख्येनं तैनात झालेले आपल्याला पाहतात। माध्यमकर्मींना एक जागा जी आहे ती मध्ये करून देण्यात आलेली आहेत। माध्यमकर्मी पुढे येऊ नये, अडथळा येऊ नये याच्यासाठी बॅरिकेडसुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि आथर रोडचा हाच मुख्य प्रवेशद्वार आहे। ह्याच प्रवेशद्वारामधून आर्यन खान हा बाहेर पडणार आहे। जवळपास 28 दिवसानंतर आर्यन खान हा बाहेर येईल। सद्यस्थितीला आता जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबई ट्रॅफिक पोलीस आणि मुंबई पोलीस त्यांच्या संयुक्तपणाने या ठिकाणचं सर्व व्यवस्था जी आहे ती केलेली आहे। कारण का शाहरुख खान या ठिकाणी आला येणार आहे असे बातमी कळल्यानंतर अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी आथर रोडच्या दिशेनं फक्त शाहरुख खानला बघण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की मुंबई पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये याच्यासाठी पूर्णपणे खबरदारी घेताना दिसून येत आहेत। कुठचाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सद्यस्थितीला शाहरुख खान आता कोणत्याही क्षणी या ठिकाणी जो आहे ते पोहोचू शकतात आणि सध्या आता जर आपण पाहायला गेलं तर मोठी डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। काही मिनिटांमध्ये आर्यन खान जो आहे हा तुरुंगाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मिलिंद सर, विशाल, ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला आहे त्यांच्याकरता पुन्हा एकदा पटापट अपडेट सांगूयात। एकीकडे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्या अपडेट्स पाहतोय, ते म्हणजे नितीन वायचळ हे जेलचे अधीक्षक आहेत, त्यांची राऊंड होतीये आणि साधारण 9 दरम्यान आर्यन खानला इथे रांगेत उभं केलं जाईल। म्हणजे ज्यांना सोडलं जातं त्यांना जेल अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेर एका ठिकाणी आणलं जातं, एका खोलीत एकत्र त्यांना त्यांचे कपडे आणि साहित्य परत दिलं जातं। त्याच दरम्यान जेल अधीक्षक आहेत ते या सगळ्या कैद्यांशी बोलतात, त्यांना सांगतात की पुन्हा अशा प्रकारच्या चुका करू नका जेणेकरून तुम्हाला इथे यावं लागणार नाही। आणि या राऊंडच्या दरम्यान ते अर्थातच आर्यनशी सुद्धा काही संवाद साधतील। ही सगळी जी प्रक्रिया असते त्यावेळेला न्यायालयाचेही काही अधिकारी इथे उपस्थित असतात, त्यामुळे न्यायालयीन पथकसुद्धा इथे उपस्थित असेल। रिलीज ऑर्डरवर आर्यनची सही घेतली जाईल, कारण शेवटी आर्यनच्या करताची रिलीज ऑर्डर आहे। आर्यनच्या करता जुही चावलाने येऊन मुख्य साक्षीदार म्हणून सही केलेली आहे। जुही चावलानं आज सकाळी आपण तीही प्रतिक्रिया पाहिली काल माध्यमांसमोर, 1.5 ते 2 तास जुही चावला न्यायालयात उपस्थित होती आणि तिने म्हटलंय की मी जन्मापासून आर्यनला पाहिलंय, लहानपणापासून लहानाचा मोठा होताना आर्यनला पाहिलंय। स्वाभाविक आहे, जुही चावला आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमधनं एकत्र कामं केलेली आहेत, अनेक चित्रपट त्यांचे सुपर डुपर हिट ठरलेले आहेत, त्यामुळे अतिशय चांगले मित्र आहेत दोघं एकमेकांचे। त्यामुळे आपल्या जुन्या मित्राच्या मुलासाठी जुही चावला काल आली होती आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये शाहरुख खान इथे पोहोचेल। विशाल, नक्कीच कोणत्याही क्षणी शाहरुख खान जो आहे तो या ठिकाणी पोहोचेल। सद्यस्थितीला आपण पाहतोय पूर्ण गर्दी या ठिकाणी आपल्याला परिसरात पाहायला मिळते। मुंबई पोलिसांकडनं खबरदारी घेण्यात आलेली आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी ही तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आता जेलचे मुख्य अधीक्षक आहेत हे राऊंडला आहेत, त्यानंतर ते आर्यन खान आणि अन्य ज्या 7 ते 8 बेल ऑर्डर ज्या आहेत त्या आरोपींना भेटणार आहेत, त्यांना रांगेत उभं करून त्यांचं साहित्य जे आहे ते त्यांच्याकडे सुपूर्त केलं जाईल, त्यानंतर त्यांना सूचना दिल्या जातील, समुपदेशन केलं जाईल, परत अशा प्रकारच्या कृत्य करू नका आणि ह्या ठिकाणी येऊ नका असं त्यांना सांगितलं जाईल।
साहित्य पुरवल्यानंतर काही डॉक्युमेंट्स वरती कैद्यांच्या सिग्नेचर जे असतात त्या घ्याव्या लागतात, त्या सिग्नेचर त्यांना दिल्या जातील। आता आपण बघू शकतो की लोकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबई पोलीस आता ह्या लोकांनाच बाजूला करताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर फक्त आर्यन खान आज बाहेर पडणार नाही आहे तुरुंगातून, अन्यही आरोपी जे आहेत, अन्य जे कैदी आहेत ते सुद्धा तुरुंगातनं बाहेर पडणार आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे गर्दी जी आहे ती स्वाभाविक आहे, आर्यन खानला बघण्यासाठी, शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी लोक येता येतात। मात्र जे आज जवळपास सकाळच्या 17 एक 7 ते 8 ऑर्डर कॉपी ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, त्यांच्यासुद्धा आरोपी जे आहेत, त्यांचेसुद्धा नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत, ती सुद्धा एक गर्दी होते। आणि त्यामुळे आता काही थोड्या वेळेतच शाहरुख खान जो आहे तो या ठिकाणी पोहोचणार आहे। मिलिंद सर ठीक आहे, विशाल तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पात्रा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पुढच्या काही वेळामध्ये आर्यन खानची आर्थरोड जेलमधून सुटका होणार आहे। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मिलिंद सर आपण जर पाहिलं असेल तर तुम्हाला मी सध्या तुरुंगाबाहेरची दृश्य दाखवतो। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींची गर्दी असल्यामुळे माध्यम प्रतिनिधी आणि पोलीस आपल्याला या ठिकाणी शाब्दिक बातचीत सुद्धा होताना पाहायला मिळते, कारण की माध्यम प्रतिनिधींची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। त्याचप्रमाणे ट्रॅफिकची देखील खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे, कारण की तुरुंगाच्या समोर खूप मोठ्या संख्येने आपल्याला गाड्या लागल्याचं पाहायला मिळते। त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे। या पोलिसांमध्ये SRPF असेल किंवा मुंबई पोलीस असेल अशा वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आलेल्या आहेत, कारण की जेव्हा शाहरुख खान या परिसरामध्ये दाखवले होईल तेव्हा शाहरुख खानची झलक पाहण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या संख्येने मुंबईकर आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या परिसरामध्ये गर्दी ही स्वाभाविक होणार आहे। मात्र जे आर्यन खानसोबत जे इतर 7 ते 8 कैदी बाहेर पडतील त्यांनाही या संदर्भातला कोणताही प्रॉब्लेम होऊ नये, सर्व कैद्यांना सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे बाहेर काढला जाणार आहे असे आपल्याला तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। आता काही वेळामध्येच या ठिकाणी अर्जाच्या छाननीला सुरुवात होणार आहे आणि जी प्रत्येक दिवसाची रुटीन प्रोसिजर असते परेडची ती होताना पाहायला मिळणार आहे। आर्यन खानच्या लॉकरमधले आर्यन खानचे जे कपडे आहेत ते आपल्याला कपडे त्याला देताना पाहायला मिळतील। आर्यन खान आज सकाळचा नाश्ता नेमका तुरुंगामध्ये करणार की घरी करणार हे आपल्याला काही वेळामध्ये पाहायला स्पष्ट होणार आहे। मात्र आपण जर पाहिलं असेल तर आता तुरुंगाच्या बाहेर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचं पाहायला मिळतं। शाहरुख खान कोणत्याही क्षणी या परिसरामध्ये दाखल होऊ शकतो, कारण की मन्नतहून शाहरुख खान गेल्या अर्ध्या तासापूर्वी निघालेला आहे, त्यामुळे या परिसरामध्ये शाहरुख खान हा कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतो आणि त्यामुळेच या परिसरामध्ये मुंबई पोलीस असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल यांची संयुक्त टीम आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळते। मात्र माध्यम प्रतिनिधींच्या शेकडो गाड्या या परिसरामध्ये दाखल झाल्यामुळे ट्रॅफिकच्या समस्येला सुरुवात झालेली आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकता की तुरुंगाच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जवळपास 1/2 किलोमीटरपर्यंत आपल्याला फक्त वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते, कारण की आताची जी वेळ आहे या वेळेला आपल्याला मुंबईकर कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडत असताना पाहायला मिळतात। मात्र याच वेळेला आर्यन खान आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळतो आणि आर्थरोडच्या समोरचे जे दोन्ही रस्ते आहेत ते दोन्ही रस्ते निमुळते रस्ते आहेत आणि दोन्ही हे रस्ते वाहतुकीचे प्रमुख रस्ते आहेत। एक सेंट्रल लाईनर रस्ता जातो तर एक वेस्टर्न लाईनर रस्ता जात असतो, त्यामुळे मुंबईकर जेव्हा याच वेळेला जेव्हा घरातून बाहेर पडतील त्याचप्रमाणे शाहरुख खानची होणार या परिसरातली एंट्री, त्यामुळे या परिसरामध्ये आपल्याला आता सध्या तरी तणावाचं वातावरण झालेलं आहे आणि या परिसराला संपूर्ण पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण की या परिसरामध्ये फक्त मुंबई पोलीस नाही तर SRPFच्या अतिरिक्त तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत, कारण की पोलीस बंदोबस्त कमकुवत होऊ नये, कमी पडू नये याची संपूर्ण दखल आपल्याला पोलीस प्रशासन असेल किंवा तुरुंग प्रशासन असेल यांनी घेताना पाहायला मिळतात। आताची आपण जर दृश्य पाहत असाल तर या तुरुंगाच्या बाहेर आपल्याला पायी ठेवायला देखील आपल्याला मिलिंद सर जागा पाहायला मिळत नाहीये, तरीही अजूनही शाहरुख खान आलेला नाही आहे। जेव्हा शाहरुख खान या परिसरामध्ये दाखवलं होईल तेव्हा या परिसरामध्ये
मुंबईतून अनेक भागातून आपल्याला मुंबईकर जमताना पाहायला मिळतात, त्याचे चाहते जमताना पाहायला मिळतात. जेव्हा आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर येईल त्याची पहिली झलक पाहण्यासाठी किंवा माध्यम प्रतिनिधी त्याची पहिली झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळेल. आणि त्यामुळेच हा सर्व जो काही बोजवारा ओढवलेला आहे तो बोजवारा आपल्याला निसरण्यासाठी मुंबई पोलिसांनी अक्षरशः कंबर कसलेली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस असेल किंवा एसआरएफच्या अतिरिक्त तुकड्या असतील या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही या परिसरामध्ये पायी ठेवण्यास जागा नाही, एवढी मोठी गर्दी या परिसरामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. मिलिंद सर. बर, आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आणि विशाल पाटील या परिसरात आहेत आणि इथल्या प्रत्येक क्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये आर्यन खान हा जेलच्या बाहेर येईल. 25 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आर्यन खान जेलमध्ये आणि सुरुवातीला शाहरुख खान किंवा अन्य कोणालाही असं वाटलं नसेल की एवढा वेळ त्याला जेलमध्ये राहावं लागेल. पण शाहरुख खान काही वेळापूर्वी मन्नत या आपल्या निवासस्थानावरून निघाला आहे. शाहरुख खानच्या गाडीसोबतच आणखीन 3 ते 4 गाड्यांचा ताफा आहे आणि या सगळ्या गाड्या आर्थर रोड जेलच्या दिशेने निघालेल्या आहेत. साधारण अर्धा तास झाला आहे शाहरुख खान मन्नतहून निघून आणि मोठ्या प्रमाणात ही दृश्य जेव्हा शाहरुख खान मन्नत या आपल्या निवासस्थानाहून निघाला आर्थर रोड जेलच्याकडे जाताना अतिशय वेगानं या गाड्यांचा काफिला आर्थर रोड जेलच्या दिशेनं निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला माध्यमांचे प्रतिनिधी तर होतेच पण शाहरुख खानचे काही चाहतेसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांनी थोडा वेळ इथे घोषणासुद्धा दिल्या शाहरुखच्या समर्थनार्थ किंवा आर्यनच्या स्वागतासाठी इथे घोषणा दिल्या. आणि हा 4 गाड्यांचा काफिला हा आर्थर रोड जेलच्या दिशेनं रवाना झाला आहे. त्याला साधारण अर्धा तास झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये शाहरुख खान इथे पोहोचेल. कोणत्याही कैद्याला जेव्हा सोडलं जातं जेलमधून तेव्हा त्याच्या काही तांत्रिकता असतात, त्या सगळ्या तांत्रिकता पूर्ण करण्याचं काम, तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचं काम सध्या जेलच्या आतमध्ये सुरू आहे. जेलचे अधीक्षक असतील किंवा अन्य अधिकारी असतील हे आता शेवटच्या काही कागदपत्रांवरून हात फिरवत आहेत. ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. आर्थर रोड कारागृहाच्या बाहेरची इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस आहेतच पण एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा इथे काही तैनात करण्यात आले आहेत. कारण बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे, माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी आहे. त्यामुळे इथे आपलं लक्ष असणार आहे वाहतुकीची मोठी कोंडी. म्हणजे सिलिंग किंवा अन्य कोणत्याही मार्गाने जरी शाहरुख खानने इथे यायचं ठरवलं तरी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्याला सामना करायचा. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये मात्र शाहरुख खान इथे निश्चितपणे पोहोचेल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण याच बातमीवर कायम राहणार आहोत.